आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याबरोबर एक अतिशय चांगल्या पद्धतीची चर्चा धनगर समाजाच्या आरक्षण व इतर ज्या योजना आहेत त्या संदर्भामध्ये झाली. त्यामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाला गती देण्यासाठी त्यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि 5 ते 6 महिन्यामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाला अत्यंत चांगला रिझल्ट मिळण्याची त्यांनी आम्हाला खात्री दिली. त्यानंतर ज्या धनगर समाजासाठी 23 योजना शासनाने लागू केल्या होत्या त्या सगळ्या योजना जानेवारीपर्यंत आम्ही धनगर समाजाच्या वाड्या वस्त्यापर्यंत पोहोचवण्याची त्यांनी त्या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे आणि एक सकारात्मक ती भूमिका आम्हाला त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केली. त्याचबरोबर यशवंतराव होळकरांचा जन्मगाव वापगाव या ठिकाणी जो यशवंतराव होळकरांचा वाडा आहे तो वाडा जो रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यामध्ये आहे तो वाडा महाराष्ट्र सरकार हा रयत शिक्षणला पत्र देऊन तो महाराष्ट्र सरकार ताब्यामध्ये घेऊन तिथं राष्ट्रीय स्मारक यशवंतराव होळकरांचं करण्याच्या दृष्टीची भूमिका आजच्या बैठकीमध्ये फडणवीस साहेबांनी व्यक्त केली. त्याबरोबर मेंढपाळांच्या बाबतीमध्ये सुद्धा देश पातळीवरची खूप मोठी योजना धनगर समाजासाठी येत्या महिन्यामध्ये घोषित केली जाईल असंही त्यांनी एक चांगलं पाऊल धनगर समाजाच्या मेंढपाळांच्या संदर्भामध्ये घेतलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही सगळ्यांनी जे जलसमाधीचं आंदोलन धनगर आरक्षणाच्या व विविध योजनांसाठी जे पुकारलं होतं ते आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं होतं आणि त्यासाठी जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सरकारने जी भूमिका केली त्याचं स्वागत करून हे तात्पुरतं आंदोलन स्थगित करतोय. जानेवारीपर्यंत जी भूमिका घेतली ती जर अंमलात नाही आली तर निश्चितपणे महाराष्ट्रात पुन्हा धनगर आंदोलन करेल आपण या ठिकाणी आम्ही विचारात होतो.